तालुक्यात शेतकऱ्याच्या घरातील कापूस खरेदी शेवटपर्यंत सुरू राहणार असून व्यापाराला कमी भावात आपला कापूस न देता शासनास द्यावा असं प्रतिपादन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी फुलंब्री तालुक्यातील खामगाव फाटा येथील कापूस खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी केलंय. कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजीराव दसपुते, संचालक कृषी उत्पन्न पणन महासंघ मुंबई, आमदार हरिभाऊ बागडे, नरेंद्र त्रिवेदी जिल्हा प्रमुख, तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख कैलास पाटील, जिल्हा परिषद सभापती किशोर बलांडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी सत्तार हे म्हणाले की फुलंब्री तालुक्यामध्ये कापूस उत्पादन करणारा शेतकरी वर्ग अधिक आहे, तसेच येथील कापूस हा चांगल्या प्रतीचा फर्स्ट क्वालिटीचा असतो. यावेळेस जास्त पाऊस पडल्याने उत्पन्न कमी झाले आहे, तरी पण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे. जिल्ह्यामध्ये तिसरे कापूस खरेदी केंद्र हे फुलंब्री तालुक्यात सुरू झाले आहे. बालानगर, सिल्लोड, पैठण आणि फुलंब्री हे तिसरे असून जिल्ह्यामध्ये अजून सुद्धा काही ठिकाणी कापूस खरेदी सुरू होणार आहे. कोरोनाचा भीषण काळ आहे तरी सरकार डगमगले नाही, त्या संकटाला तोंड देत आहे. सरकार स्थापन झाल्यापासून सरकारवर एक ना एक संकट येत आहे, तरी मुख्यमंत्री सर्व काही व्यवस्थित आणि शांत तसेच संयमाने हाताळत आहे. तसेच शेतकऱ्याला शब्द दिला होता की आपण कर्ज मुक्त व्हाल, तो शब्द देखील त्यांनी पाळला, असे यावेळी सत्तार म्हणाले. आयोजित कार्यक्रमाला विभागीय व्यवस्थापक विनायकराव ठिगळे, सहाय्यक निबंधक विष्णू रोडगे, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नितीन देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत जाधव यांनी केले, तर आभार विजय मोरे यांनी मानले. यावेळी राहुल डकले, रंजित कदम, प्रभाकर सोटम, शिवाजी पाथ्रीकर, प्रमोद नहार, राहुल नहार, विठ्ठल लुटे, राजेंद्र काथार, नामदेव काळे, वाल्मी सराईकर यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.